सरकारने राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. 1 जुलै 2024 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे, त्यामुळे महिलांच्या बँक खात्यात जुलै 2024 महिन्यापासूनचे पैसे येणार आहेत. योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला 15 जुलै 2024 होती, पण अंगणवाडी, ग्रामपंचायती, सेतू केंद्र आणि सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत असल्याचे पाहून राज्य सरकारकडून या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज भरून झाले आहेत त्यावरून 16 जुलै 2024 तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. तसेच 1 ऑगस्ट 2024 लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. साधारणतः 15 ऑगस्ट 2024 पर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल. ऑगस्ट 2024 महिन्यानंतर पुढे दर महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यात 1500 रक्कम जमा होणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.